आपण या अर्थसंकल्पाचा जर विचार केला तर त्याचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करता येईल याला आपण विकास आणि रोजगाराला चालना देणारा अर्थसंकल्प म्हणू शकतो याला आपण गरिबांकरता समर्पित अर्थसंकल्प म्हणू शकतो याला आपण ग्रीन बजेट देखील म्हणू शकतो याला आपण आदिवासींना समर्पित बजेट देखील म्हणू शकतो याला आपण मध्यम वर्गीयांना दिलासा देणारं बजेट देखील म्हणू शकतो याला एकविसाव्या शतकामध्ये ग्लोबल सप्लाय चेनचा भाग होणाऱ्या भारताच्या उद्योगाचं बजेट देखील म्हणू शकतो याला आपण महिला आणि सिनियर सिटीजन्सला दिलासा देणारं बजेट देखील म्हणू शकतो आणि एक अतिशय मजबूत अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार करणारं बजेट असं देखील याचं वर्णन हे आपण करू शकतो